नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत मार्च दोन हजार तेवीस या महिन्यातल्या शुभमुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी ही सूचना अवश्य लक्षात ठेवायची जी आम्ही नेहमी देत असतो नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आणि हुशारी ही महत्त्वाचीच असते त्याशिवाय कामातील यश बिलकुल मिळत नाही नसतंच यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो मंडळी हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं आहे मग या सर्व गोष्टी जर खऱ्या आहेत तर मग मुहूर्त का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात पण मंडळी आडतच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून कितीही डामडोल ठेवून आपण जर काम केलं तरी शुभमुहूर्तावर केलेलं काम आडातच नसेल तर पोहऱ्यात कसं येईल त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु हा सगळा सारासर विचार लक्षात घेऊन आपण मुहूर्त पाहू शकता मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गुढी विषयातील विविध मुद्द्यांची चर्चा आपण या चॅनलमध्ये करत असतो तेव्हा ही माहिती घेण्यासाठी अवश्य ज्योतिष कट्टा हे चॅनल सबस्क्राइब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दावा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ ज्या ज्या वेळेला प्रकाशित होतील त्याची माहिती नोटिफिकेशनच्या द्वारे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळेल चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया आपल्या या जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे मार्च महिन्यातल्या दोन हजार तेवीस या महिन्यातल्या महत्त्वाच्या कार्यांचे मुहूर्त त्यामध्ये आपण मुहूर्त कुठले बरं घेतो आहे पहिले तर गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ डोहळ्या जेवण या महिन्यामध्ये आपल्या आग्रहावरून आपण पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्तसुद्धा समाविष्ट करून घेतलेले आहेत त्यामुळे ते विव ते मुहूर्तसुद्धा आपण सांगणार आहोत सर्वप्रथम माहिती करून घेऊयात साखरपुडा मार्च दोन हजार तेवीस या महिन्यातला साखरपुड्याचे मुहूर्त मार्च महिन्यामध्ये कुठल्या तारखेला असणार आहेत तर आठ नऊ अकरा तेरा सतरा अठरा बावीस तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोळ्या जेवणाचे जे मुहूर्त आहेत आपल्या मार्च दोन हजार तेवीसमधले ते असणारे तीन नऊ बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस मार्च बारशाचा मुहूर्त आपल्याला ह्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे तीन चार नऊ अठरा बावीस तेवीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस मार्च त्यामुळे शेवटचा आठवडाही घेऊ शकता पहिला आठवडाही घेऊ शकता जावळ काढण्याचं जो मुहूर्त आहे बाळाचं त्यासाठी मुहूर्त या महिन्यामध्ये आपल्याला मिळालेले आहेत एक तीन नऊ दहा बारा बावीस तेवीस तीस आणि एकतीस मार्च दोन हजार तेवीस गृहप्रवेश मुहूर्त करायचा असेल तर आपण गृहप्रवेशाचं मुहूर्त घेऊ शकता एक तीन चार आठ नऊ बारा तेरा बावीस तेवीस सत्तावीस आणि एकतीस या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर अगदी आपण साध्या पद्धतीने गणेशपूजन गुरुजींच्या हस्ते तयार करून किंवा कलश ठेवून गृहप्रवेश करू शकता मात्र आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश जर करणार असाल काही कारणामुळे गुरुजींची उपलब्धता नाही झाली तर त्याचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेला आहे की स्वतः गणेशपूजन करा आणि स्वतः आपण गृहप्रवेश करा अवश्य पहा त्याची लिंक खाली दिलेली आहेच ज्यांना या मार्च दोन हजार तेवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांत करायची आहे त्यांच्यासाठी जे मुहूर्त असणार आहेत ते म्हणजे या महिन्यामध्ये एक तीन चार आठ आणि नऊ मार्च दोन हजार तेवीस तसेच या नवीन वर्षात मार्च महिन्यामध्ये भूमिपूजन आणि पायाभरणी करण्याचं जे शुभमुहूर्त आहेत ते फक्त दोनच आहेत आठ आणि नऊ मार्च दोन हजार तेवीस म्हणजे ही होती दोन हजार तेवीस या महिन्यातल्या मार्च महिन्याच्या शुभमुहूर्तांची सगळी माहिती मंडळी या महिन्यामध्ये प्रकाशित झालेल्या काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक आम्ही मुद्दामखाली देत असतो अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा आपल्या माहितीसाठी पाहत जा तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी जर आपल्याला करायची असेल तर आपण दर महिन्याला जे राशी भविष्य प्रत्येक राशीचे बारा व्हिडिओ तयार करत असतो आपण त्यामध्ये आपण शुभ आणि अशुभ दिवस दिलेले असतात अगदी आपल्या वैयक्तिक चंद्र राशीनुसार ज्यालाच जा आपण जन्म राशी असं म्हणतो त्या व्हिडिओमधून आपण आपल्या राशीचा मुहूर्त अवश्य माहिती करून घेऊ शकता मंडळी याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही विशेष माहिती हवी असेल तर आपल्या शहरामध्ये किंवा गावातील गुरुजींना आपण माहिती अजून काही विस्तृत हवं असेल तर विचारू शकता मंडळी या मुहूर्तामध्ये ना आपण लग्नाचे मुहूर्त मात्र दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसारच पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्त जे आपण ह्या कामाला वापरतो त्याचा उपयोग होत नाही ज्यांना अशा प्रकारे विवाहाचा मुहूर्त पत्रिकेच्या म्हणजेच राशीच्या अभ्यासावरून काढायचं असेल त्यांनी फक्त आणि फक्त आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा आहे आणि वेळ ठरवून विवाहाच्या मुहूर्ताची माहिती घ्यायची आहे अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे तुम्ही व्हॉट्सअप करून सुद्धा माहिती घेऊ शकता मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आपण आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करून माहिती मिळवा आता या वास्तूविषयामध्ये कोणती वर आपल्याला माहिती दिली जाते तर कोणती वास्तू किंवा कोणतं घर बांधण्यासाठी कोणता प्लॉट निवडावा कसा निवडावा कुठला प्लॉट आपल्याला योग्य राहील तसेच आपण राहत असलेल्या वास्तूमधील शुभ परिणाम प्राप्त होण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम वापरून कशाप्रकारे आपली वास्तू शुभ प्रभारित करावी याबद्दलचं सखोल मार्गदर्शन केलं जातं तर पत्रिका मार्गदर्शनसुद्धा आमच्याकडून केलं जातं असं सशुल्क पत्रिकेचं मार्गदर्शन जेव्हा आम्ही करतो त्यामध्ये नोकरी व्यवसाय गुंतवणूक शिक्षण विवाह परदेश गमन कोर्ट कचेरी याबद्दलची जी काही माहिती असते ती सखोल माहिती अभ्यास करून दिली जाते मंडळी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री प्रत्यक्ष जर फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत करावा मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ शुभ शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या वास्तूमध्ये आपल्या ऑफिसमध्ये ठेवता येण्यासारखं असलेलं कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुषी यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा सिद्धी गणेश सरस्वती अशा बऱ्याच यंत्रांवरती शुभमुहूर्त आणि योगावर काम केलं जातं आपल्याला सुद्धा ही माहिती हवी असेल तर संपर्क साधा व्हॉट्सअप करा तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला हवं असेल तर आपला संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करा त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करा हाच नंबर आमचा व्हॉट्सअपला आहे तसेच स्वामी महाराजांनी लिहिलेलं सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ म्हणजे पोथी याचं सेवामूल्य आहे एकशे एक्कावन्न रुपये हे सुद्धा आपण अशाच रीतीने गुगल पे करून भारतामध्ये कुठेही असाल मागवू शकता मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळावा कळावे लोबाय असावा धन्यवाद शुभम